महिलेना अंतरवस्त्र घालावं किंवा घालू नये याचं स्वातंत्र्य नाही का असा प्रश्न खरं म्हणजे हेमांगीने उपस्थित केलाय। एखाद्या तरुणीनं अंतरवस्त्र घालावं किंवा नाही यावर पुरुषांपेक्षा महिलांना जास्त आक्षेप असल्याचंही हेमांगी कवीनं म्हटलंय। एवढंच नाही तर मुलींना आणि महिलांना अंतरवस्त्र स्वातंत्र्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागेल का असा सवालही तिनं उपस्थित केलाय। तर ही बातमी जी आपण दिवसभर पाहतोय हा व्हिडिओ जो आपण पाहतोय दोन दिवसांपूर्वी हेमांगीनं पोस्ट केला होता ज्यानंतर ती ट्रोल झाली। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडल्या गेल्यात अभिनेत्री वीणा जामकर। वीणा खूप खूप स्वागत आहे। खरं म्हणजे आजचा हा विषय तुलाही असं वाटत असेल की या विषयावरती आपणही कधीतरी व्यक्त व्हावं आणि अगदी चर्चेसारखाच हा विषय होता। हेमांगीनं ट्रोल करणाऱ्यांना आता सडेतोड उत्तर दिले आणि तिच्या या उत्तरातून देखील कमेंट्स यायला लागलेल्या आहेत, काही चुकीच्या कमेंट्स यायला लागलेल्या आहेत, या मानसिकतेला काय म्हणावं? सगळ्यात आधी साम टीव्हीचे आभार की ह्या विषयाबद्दल तुम्ही तुमच्या चॅनलवर चर्चा सुरू केलेली आहे आणि मी खरोखर मनापासून हेमांगीचं कौतुक करते, तिच्या धाडसाचं कौतुक करते। कारण पाश्चात्य देशांमध्ये ह्या विषयावर जितक्या सहजपणे बोललं जातं किंवा बोलण्यासाठी स्वातंत्र्य आहे तितकं आपल्याकडे आपल्या कुटुंब व्यवस्थेत किंवा आपल्या कल्चरमध्ये अशी असं मोकळी कधीच नव्हती। म्हणजे मी सुद्धा आजतागायत ह्या विषयावर कधी माझ्या घरात सुद्धा मोकळेपणाने बोलली नाहीये। पण मला माहिती आहे की आपण गर्मीतनं उकाड्यातनं आल्यावर सगळे कपडे काढावे आणि पंख्याखाली बसावं हे इतक्या स्त्रियांना सतत वाटत असतं, पण तेवढं सुद्धा आपल्याला करता येत नाही। आणि घरातल्या पुरुषांवर जळायला होतं की मस्त लुंगी किंवा चड्डीवर बसतात बनियन बिनियन काढून, आपल्याला पण असं वाटतं। त्याच्यामुळे कृती सोडा, पण त्यावर बोलले ती इतक्या धडाकेबाजपणे आणि निर्भीडपणे, त्याबद्दल खरोखर तिचं कौतुक केलं पाहिजे। आणि लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, तर मी वाचलं तर फेसबुकवर अनेक जणांनी तिचं कौतुक केलं, त्याच्याबद्दलही मला फार आनंद झाला। नाही तर बऱ्याचदा भीती असते की आपण बोलल्यावर लोक रिॲक्ट काय करतील। अशा विषयावर जितक्या मी रिॲक्शन तिच्या वाचल्या, म्हणजे सगळ्यांनाही वाचल्यात, पण ज्या वाचल्या त्या सुद्धा खूप कौतुकास्पद होत्या की अनेक जणांनी तिचं अभिनंदन केलं। आणि ज्यांना ज्यांना ह्याबद्दल तिचं बोलणं आवडत नसेल किंवा तिच्या या मताबद्दल ज्यांना विरोध असेल त्यांनी विरोध सुद्धा दर्शवावा, त्यांचा तो हक्क आहे। पण 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 खरोखर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि फक्त हेमांगीला प्रश्न विचारण्यापेक्षा प्रत्येकाने ज्यांना ज्यांना या मुद्द्याबद्दल प्रॉब्लेम आहे त्यांनी आपापल्या घरातल्या स्त्रियांना जर याबद्दल प्रश्न विचारला ना आणि मोकळेपणाने प्रामाणिकपणे जर त्यांचं ऐकून घेतलं तर त्यांना सुद्धा बरीच आश्चर्यकारक उत्तरं मिळतील जी हेमांगीच्या बोलण्याची। अगदी अगदी वीणा, खरं म्हणजे आज या विषयावरती आपल्याला व्यक्त होण्याची संधी मिळते आहे कारण अशी हेमांगीनं पोस्ट केली आणि त्यामुळे आपण या विषयावरती आज बोलतोय।